गेली 44 वर्षे रखडलेल्या करंजा रेवस खाडी पुलाच्या बांधकामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून उरणच्या विस्ताराचा महामार्ग यामुळे मार्गी लागणार आहे. या खाडी पुलामुळे रायगड आणि कोकणातील रस्ते मार्गातील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. उरणच्या करंजा ते अलिबागमधील रेवस या दोन बंदरांना जोडणाऱ्या करंजा रेवस खाडी पुलाच्या उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य शासन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा पूल उभारणार आहे. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या पुलामुळे रेवस करंजा ही दोन्ही बंदरे या खाडी पुलाच्या रस्त्याने जोडली जाणार आहेत. तसेच नवी मुंबई अलिबाग दरम्यानचे सुमारे 20 तर मुंबई अलिबागमधील 70 किलोमीटरचे अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. दोन्ही बंदरांना जोडणाऱ्या या पुलामुळे रायगड आणि कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना पनवेल पेण या मार्गाचा वळसा न घालता नवी मुंबईहून उरणच्या करंजा येथून थेट अलिबागला जाता येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ, इंधन आणि अतिरिक्त पैसे वाचण्यास मदत होईलच. वाहतूक कोंडी अभावी प्रवासही जलद होणार आहे. तसेच अनेक वर्षांपासून समुद्रातून धोकादायक प्रवासावर अवलंबून असलेल्या उरण अलिबागच्याच नव्हे तर रायगडमधील हजारो नागरिकांना रस्त्याने प्रवास करता येणार आहे.